नमस्कार। दिनांक 6 मार्च 21 रोजी दिनांक 6 मार्च 21 रोजी मुंब्रा पुलिस ठाणे आप मृत्यु क्रमांक 3921 या मनसुख हिरेन याचा मृत्यु संदर्भातील प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला होता। दिनांक 7/3/21 रोजी दहशतवाद विरोधी पथकाने सदर गुन्ह्याची सर्व कागदपत्रे प्राप्त करून त्याच दिवशी मयत मनसुख हिरेन याची पत्नी श्रीमती विमला हिरेन याचा सविस्तर जवाब नोंदवला। सदर जवाब मध्ये त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाजे याने त्याचे पतीचा खून केला असावा असा संशय फिर्याद मध्ये व्यक्त केला। म्हणून श्रीमती विमला हिरेन याच्या जबाबावरून त्याच दिवशी दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाण्यास खून अपराध संबंधी पुरावे नष्ट करणे कट रचणे व संगणमत करून खून करणे या संदर्भात गुन्हा क्रमांक नंबर 12/21 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। सदर गुन्ह्यातील घटनास्थली कोणताही पुरावा सापडलेला नव्हता। तपासी अधिकाऱ्यांनी तपासमध्ये मृतदेहाच्या अंगावर संशयित आरोपीकडून घेऊन जाणारे कोणताही पुरावे मिळालेले नव्हते। गुन्हा नोंद केल्यास दुसऱ्या दिवशी दिनांक 8/3/21 रोजी फिर्यादमधील संशयित आरोपी सचिन वाजे यांचा जवाब नोंदवण्यात आला। त्यांनी चौकशीमध्ये त्याचे विरुद्ध सर्व आरोप फेटाळून लावले। नमूद स्कॉर्पिओ गाडी ही आपल्या ताब्यास कधीही नसल्याचे सांगितले व मृत व्यक्तीसोबत कोणत्याही संबंध नसल्याचे सांगितले। सदर पुण्याचे मध्ये त्याचा कोणताही सहभाग नसल्याबाबत आणि त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले। परंतु दहशतवाद विरोधी पथकाच्या तपास अधिकाऱ्यांनी सचिन वाजेचा जवाब खोटा असल्याचे पुरावे प्राप्त केले असून त्याच्या गुन्ह्यामध्ये नक्की काय सहभाग आहे याबाबतची पुढील चौकशी चालू आहे। अशी परिस्थितीमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने प्रथम चौकशीत प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात वापरण्यात आलेले सिम कार्डचा शोध लावला। सदरचे सिम कार्ड हे मुंबईमध्ये पत्त्याचे क्लब व बेटिंग घेणाऱ्या इस्माने सचिन वाजे याचे सांगण्यावरून त्याच सिम कार्ड त्याचेकडे बुकी म्हणून काम करणारे नौकराने गुजरात येथील त्याच्या ओळखीचे इस्मा करून प्राप्त करून घेतली। सदरची सिम कार्ड ही गुजरातच्या एक कंपनीचे नावे खरेदी केल्याचे निष्पन्न होते। प्राथमिक चौकशीत सदरची सिम कार्ड ही बुकी नरेश रमणिकलाल गौर याने सचिन वाजे याचे सांगण्यावरून आरोपी विनायक शिंदे याच्याकडे दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नरेश रमणिकलाल गौर व विनायक शिंदे यास दिनांक 21/3 रोजी 9 वाजता अटक करण्यात आलेली आहे। विनायक शिंदे हा मुंबई पोलीस दलातील 2007 वर्सोवा येथे झालेल्या लखन भैया बनावट चकमक प्रकरणातील आजीवन कारावासाची शिक्षा झालेला आरोपी आहे। तो सध्या मे 2020 पासून कोरोनाचे साथीच्या आजाराच्या कारणावरून पॅरोल रजेवर असताना त्यांनी हा अपराध केलेला आहे। त्यांनी मृतकाशी संपर्क केला, त्याला बोलवून घेतले व हत्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याबाबतचे तपासामध्ये पुरावे प्राप्त झालेले आहे। अटक झालेले आरोपी यांना घटनास्थळी सोबत घेऊन जाऊन गुन्हा कसा केला
याबाबतचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत. सदर अटक व पाहिजे आरोपी यांनी घरे, कार्यालय व गोडाऊन इत्यादी ठिकाणी छापा टाकून गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण चालू आहे. आरोपी गॉड याच्या मार्फत मागविलेले 14 सिम कार्ड पैकी काही सिम कार्ड ॲक्टिवेट करून विनायक शिंदे याच्याकडे दिल्याचे आणि विनायक शिंदे याने सदरचे सिम कार्ड इतरांकडून देऊन त्याचा वापर गुन्ह्यात केल्याचे सुद्धा तपासात निष्पन्न होत आहे. सदर सिम कार्ड ज्या मोबाईलमध्ये वापरली गेली त्यामधील काही फोन व सिम कार्ड आरोपीने नष्ट केले असल्याची प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे. अटक आरोपी याचेकडे करण्यात आलेली चौकशी त्यामधून मिळालेल्या माहितीचे केलेले तांत्रिक विश्लेषण आणि त्याचप्रमाणे गुन्ह्याशी संबंधित संशयित इसमाकडे केलेली चौकशी याच्या आधारे मिळालेल्या माहितीअनुसार दामन दीव येथे तपासकाली झालेले रवाना झालेले पथक गुन्ह्याच्या वापरल्या संशय असलेल्या वॉल्वो कार व संशयित इसमासह मुंबईत आज दिनांक 23/3/21 रोजी परत आलेले आहे. सदरची कार गुन्ह्यात वापरली अगर कसे याबाबत सदर कारची FSL कलीना मुंबई याचेकडून तपासणी करण्याचे काम चालू आहे. सदर गुन्ह्यात संशयाची सखोल चौकशी झाल्यानंतर आणखी काही इसमांना अटक होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे बरेच नाव आहेत, बरेच संशयित आहेत, फक्त पुरावे गोळा करण्याचं काम बाकी आहे, तोसुद्धा होईल. गुन्ह्याच्या अनुषंगे बराचसा परिसर, ऑफिसेस आणि मार्गावधील CCTV फुटेज घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे ठिकाणाचे CCTV फुटेज प्राप्त करण्याचा कामकाज चालू आहे. आरोपींनी काही ठिकाणाचे CCTV फुटेज प्राप्त करून नष्ट केल्याचे पुरावेसुद्धा समोर येत आहे. तपास पथकाने तपासामधील आजपर्यंत झालेल्या तपासासंदर्भात अनेक साक्षीदारांचे जवाब नोंद केलेले आहेत. काही महत्त्वाचे साक्षीदार कोर्टासमोर कलम 164 CRPC प्रमाणे जवाब देण्यास तयार आहेत, त्यानुसार कारवाई चालू आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन वजे हा राष्ट्रीय तपास यंत्रणा याचे दिनांक 25/3/21 पर्यंत पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे सदरचे सदर गुन्ह्याबाबत कसून चौकशी करणे आवश्यक असल्याने त्याचे विरुद्ध ट्रान्सफर वॉरंट प्राप्त केले असून NIA कोर्टमध्ये आरोपीचा ताबा घेण्याकरता आम्ही 25 तारखेला तिकडे अपील करू. सदर आरोपीच्या ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यावरून दहशतवाद विरोधी पथक गुन्ह्याच्या मूळशी जाऊन गुन्ह्याच्या संपूर्ण कट उघडकीस आणेल याची आम्हाला खात्री आहे. गुन्ह्याचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर चालू असून दहशतवाद विरोधी पथकची विभिन्न पथके रात्रोदिवस अथक परिश्रम करीत आहेत व गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.